वैद्यकीय क्षेत्राचा वारसा असणाऱ्या आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून MBBS MD पदवी घेतलेल्या डॉक्टर दीप्ती चव्हाण यांच्याशी आज आपण नमस्ते डॉक्टर या कार्यक्रमांतर्गत बातचीत करणार आहोत. MBBS MD शिक्षणादरम्यानच त्यांच्या लक्षात आलं की लहान मुलांचे उपचार हे इतर रुग्णांच्या तुलनेत अधिक कालावधीचे असतात. असं असूनही त्यांनी लहान मुलांच्या उपचाराकडे त्यांचा कल वाढू लागला म्हणून त्यांनी मुंबई येथून बालरोग तज्ज्ञ म्हणून पदवी उत्तर शिक्षण घेतलं आणि केरळमधून त्यांनी खास डिप्लोमा इन डेव्हलपमेंट न्यूरोलॉजी ही पदवी प्राप्त केली. याहूनही पुढे जाऊन त्यांनी ऑस्ट्रेलियामधून ॲडव्हान्स ट्रेनिंगही घेतलं आणि त्यांनी कोल्हापूरमध्ये इन्स्पायर चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना केली. या सेंटरमध्ये लहान मुलांच्या विकासामध्ये येणाऱ्या अडचणीवर उपचार केले जातात ते नेमके कोणकोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने केले जातात हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर नमस्ते तारा न्यूज प्रस्तुत. नमस्ते डॉक्टर या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. नमस्कार. मॅडम, तुम्ही MBBS MD शिक्षण करत असताना चाइल्ड डेव्हलपमेंटकडे वळलात आणि तेही तुम्ही शिक्षण पूर्ण केलेत. हा एकंदरीत प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगाल? तर MBBS शिक्षण घेत असताना बालरोगाकडे माझं कल जास्त होता कारण लहान मुलांच्यामध्ये जेव्हा आपण प्रॉब्लेम्स बघतो तेव्हा ते बोलू नाही शकत. त्याच्यामध्ये स्किल्स जास्त लागतात की लहान मुलाला काय होतं आहे हे बिना शब्दाचं ओळखणं हे महत्त्वाचं असतं आणि ते करत असतानाच मला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली म्हणून मी MD जी माझी डिग्री झाली ती पीडियाट्रिक्समध्ये झाली आणि त्याच्यानंतर जेव्हा मी MD करत होते तेव्हा दुसऱ्या वर्षाला असताना एक छोटासा इन्सिडन्स मी सांगते की आमच्या OPD-मध्ये एक मुलगा आला होता. साधारण एक 7 ते 8 वर्षाचा होता आणि तो आल्यानंतर टेबलवरचं सामान विस्कटला त्यांनी, त्याच्यानंतर टेबलवरती चढून उड्या मारायला लागला आणि त्याचे वडील फार हताश झाले होते की मॅडम ह्याला काहीतरी ट्रीटमेंट द्या. मग तेव्हा आम्ही सेकंड इयरमध्ये असल्यामुळे आम्ही आमच्या सिनियर्सकडे गेलो, त्यांना विचारलं की आपण ह्याच्यासाठी काय करू शकतो. तर आम्हाला उत्तर देण्यात आले की ह्याला सायकॅट्रीकडे पाठवा. पण ते पालक ऑलरेडी सायकॅट्रीमध्ये जाऊन आले होते आणि त्यांना मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन आपल्या मुलाची ट्रीटमेंट करायची नव्हती. सो तेव्हा माझ्या शिक्षकाने मला सांगितलं की तुला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट जर असेल तर तू शोध ह्याची ट्रीटमेंट कशी करायची आणि तू तुझ्या पद्धतीने हे कर, आम्ही तुला गाईड करतो. असा सेकंड इयर ऑफ MD माझा हा प्रवास चालू झाला की मेंदू विकासात किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये काम करण्याची माझी आवड चालू झाली. तर तुम्ही मॅडम कोल्हापूरमध्ये इन्स्पायर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटरची स्थापना केली तर हे सेंटर नेमकं कुठं आहे आणि किती वर्ष झाली हे स्थापन केले तुम्ही? इन्स्पायर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे कोल्हापूरमध्ये ताराबाई पार्क ह्या एरियामध्ये आहे. हे सेंटर आपण 2015 चालू केलं आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरची ही आपली पहिली ब्रांच आहे. आपली सेकंड ब्रांच आत्ता सध्या रत्नागिरीमध्ये कार्यरत आहे आणि आपली तिसरी ब्रांच लवकरच सांगलीमध्ये चालू होत आहे. हे मल्टीडिसिप्लिनरी सेंटर आहे आणि हे साऊथ महाराष्ट्रामध्ये एकमेव सेंटर आहे जे अशी सर्व्हिस एका छताखाली प्रोव्हाइड करतं. तर इन्स्पायर चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर हे मुलांच्या मेंदू विकासामध्ये अडथळा येणाऱ्या उपचाराबद्दल प्रसिद्ध आहे तर या संस्थेबद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम?
तर आपल्या इथे मेंदू विकासामध्ये अडथळे असलेल्या मुलांच्यावरती आपण काम करतो. साधारण 0 ते 0 म्हणजे जन्मापासून 18 वर्ष वयोगटाप्रमाणे पर्यंत आपण मुलं पाहतो. आणि ह्याच्यामध्ये जसं आपण बघतो की आजकाल मुलं लवकर जन्माला येतात, प्री टर्म, लो बर्थ वेट आपण ज्यांना म्हणतो, किंवा NICU मध्ये ज्यांना ॲडमिट करावं लागतं, व्हेंटिलेटर लागतो, किंवा मेंदूला काही इजा होते, झटके आल्यामुळे जेव्हा मुलाची वाढ खुंटते, मग मूल एखादं उशिरा बोलतं, उशिरा चालतं, किंवा एका ठिकाणी बसू शकत नाही, अभ्यासात एकाग्रता कमी पडते, अशा विविध प्रकारच्या डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्सवरती आपण काम करतो. आणि आत्ता सगळ्यात जास्त कोविडनंतर जे मी पेशंट्स पाहते ते आहेत आपले मोबाईल ॲडिक्शनचे आणि अभ्यासात प्रॉब्लेम असणारे मुलं. सो अशा ह्या स्पेक्ट्रमला आपण केटर करतो. त्याच्यामध्ये मग आपलं आहे ADHD, ज्याला आपण म्हणतो अतिक्रियशीलता, अतिचंचलता. मग ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डरचे ट्रीटमेंट्स आपण करतो. आपल्याकडे बुद्धिमत्ताची चाचणी होते, वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होतात मुलांच्या, ॲप्टिट्यूड टेस्टिंग होतं. आणि इंडिव्हिज्युअलाइज इंटरव्हेन्शन प्रोग्राम नावाचा एक प्रकार असतो की प्रत्येक मुलाला त्याला जे हवं आहे जसं लागतं त्या पद्धतीने आपण ट्रीटमेंट प्लॅन बनवतो. म्हणजे ठोकळ साचे नसतात की हा आला की ह्याला अशी ट्रीटमेंट द्या, मुलाच्या गरजेप्रमाणे ट्रीटमेंट्स आपण करतो. तर मॅडम, इन्स्पायर चाइल्ड सेंटर ही संस्था कशा पद्धतीने मुलांसाठी काम करते आणि यामध्ये कोणकोणते आजार आणि त्याच्यावर कोणकोणते उपचार केले जातात, या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणते मार्गदर्शन केले जाते? तो आपल्याकडे मल्टीडिसिप्लिनरी टीम आहे जी अंडर वन रूफ असते. साऊथ महाराष्ट्रमधलं हे पहिलं सेंटर आहे जे हे सगळ्या सुविधा प्रोव्हाइड करतं. आपल्या टीम मेंबर्समध्ये आपल्याकडे पीडियाट्रिक फिजिओथेरपी आहे, पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपी आहे, स्पीच थेरपी आहे, रेमेडियल थेरपी आहे आणि सायकोलॉजिकल टेस्टिंग ह्या प्रकारच्या आपल्याला सुविधा देतो आपण. त्याच्यामध्ये थेरपीजमध्ये आपल्याकडे रेमेडियल थेरपी आहे, स्पेशल एज्युकेशन आहे, पुन्हा स्पीच थेरपीमध्ये स्टटरिंग म्हणजे तोत्र बोलणं किंवा अस्पष्ट बोलणं, उशिरा बोलणं ह्याच्यासाठी ट्रीटमेंट करतो, किंवा बोलत नाही ह्याच्यासाठी आपण ऑक्युपेशनल थेरपी करतो. एकाग्रता वाढण्यासाठी, मोबाईल ॲडिक्शन सोडवण्यासाठी, हायपर ॲक्टिव्हिटी कमी करण्यासाठी या पद्धतीच्या आपल्याकडे उपचार योजना आहेत. तर मॅडम, लहान मुलांच्या मेंदू विकारासंबंधी ग्रस्त असणाऱ्या आणि तुमच्याकडे सध्या निदान करणाऱ्या काही रुग्णांच्या बद्दल तुम्ही सांगू शकाल काय, आणि त्यांच्यात उपचार केल्यानंतर येणाऱ्या बदलावाबद्दल पण तुम्ही काही थोडीफार माहिती देऊ शकाल का? आपल्याकडे विविध वयोगटातील मुलं येतात. आत्ता सध्या तसं सांगायला गेलं तर आपल्याकडे प्रत्येक महिन्यात 300 पेक्षा जास्त थेरपीज होतात. आणि ह्या थेरपीजमध्ये स्पेसिफिकली आपली जी मुलं उशिरा बोलतायत, उशिरा चालतायत, किंवा अभ्यासात ज्यांना मदत लागते अशा मुलांची ट्रीटमेंट चालू आहेत. आपल्याकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, निपाणी ह्या साईडहून सगळीकडून ड्रेनेज आपल्याकडे ह्या आपल्या एरियामध्ये येतो. आणि इनफॅक्ट आय एम प्राऊड टू से की आपल्याकडे बाहेरच्या देशातले जे कोल्हापूरकर आहेत, जे बाहेरच्या देशात स्थायिक झाले, ते त्यांच्या मुलांच्या ट्रीटमेंटसाठी कोल्हापूरला येऊन राहतात आणि 3 ते 6 महिन्याचा प्लॅन कम्प्लीट करून ते पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी रुजू होतात. आपल्याकडे आता सध्या ज्या घडीला ऑटिझमचं जे आपण प्रमाण जास्त बघतोय, किंवा एकाग्रतेचं कमी झालंय, अभ्यासाचे प्रॉब्लेम्स जास्त वाढलेले आहेत, अशा मुलांची सर्रास ट्रीटमेंट आपण करत असतो. बदलाबद्दल थोडंफार काही सांगू शकाल का, बदल जे ट्रीटमेंट झाल्यानंतर मुलांच्यामध्ये कसे बदल होतात? ओके. सो आपल्याकडे जी मुलं ट्रीटमेंटसाठी येतात, उपचारासाठी येतात, त्यांचा ट्रीटमेंटचा कालावधी साधारणतः मूल किती वर्षाचं आहे ह्याच्याप्रमाणे ह्याच्यावरती ठरतं. जेवढ्या लवकर आई वडील घेऊन येतील, म्हणजे अगदी 1.5 वर्षाचं आहे, 2 वर्षाचं आहे, बोलत नाही, आय कॉन्टॅक्ट करत नाही, लक्ष देत नाही, एका ठिकाणी बसत नाही, जेवढ्या लवकर मूल येतं, ज्याला आम्ही म्हणतो अर्ली आयडेंटिफिकेशन अँड अर्ली इंटरव्हेन्शन, तेवढ्या लवकर आपल्याला त्याचे रिझल्ट्स मिळतात. साधारणतः कुठल्याही ट्रीटमेंटचा कालावधी 3 ते 6 महिने असतो, पण पुन्हा बाळाची कंडिशन किती सिव्हिअर आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं की त्या कालावधी किती लागेल. आणि प्लस आमचा USP एक हा असा आहे की आपण पालकांचं ट्रेनिंग करतो. म्हणजे फक्त आमच्याकडे येऊन ट्रीटमेंट करा असं आमचं म्हणणं नसतं. आमच्याकडे जी ट्रीटमेंट होते त्या ट्रीटमेंटची माहिती आणि त्याचं पूर्ण ट्रेनिंग आम्ही पालकांना देतो, जेणेकरून ते बाळ सतत ट्रीटमेंटला यायची गरज नाही लागत, ते बाळ घरच्या घरी पण ट्रीटमेंट घेऊ शकतं. सो वी आर आम्ही त्याच्यामध्ये सर्टिफिकेशन कोर्सेस करतो, आम्ही पालकांना ट्रेनिंग देतो, आम्ही टीचर्सनाही ट्रेनिंग देतो. म्हणजे शाळांमध्ये जिथे मुलांना एका 60 मुलांच्या वर्गामध्ये टीचरला अवघड जातं थोड्याशा हायपर मुलांना मॅनेज करायला, त्यांनाही आमच्या साजूनी आम्ही सपोर्ट देतो, जेणेकरून त्या बाळाचं शिक्षणही कुठे अडथळा यायला नको.
तर मॅडम तुम्ही छान लहान मुलांच्या अगदी छान कार्य करता, तर यामध्ये मुलांच्या मेंदू संबंधीच्या कोणकोणत्या विकासावर उपचार केले जातात की जेणेकरून त्यांच्या मेंदू विकासाचा विकास व्हावा, तर याबाबत काय उपचार पद्धती आहेत का तुमच्याकडे? सो ओव्हरऑल जर बघितलं आपण तर मेंदू विकार आणि मेंदू विकास या दोन्ही गोष्टींमध्ये आपण काम करतो. मेंदू विकारामध्ये जसं मी म्हटलं की जन्मतः ज्या मुलांना प्रॉब्लेम असतो किंवा जन्मतः जर आय सी यूची गरज लागली असेल आणि वाढ होताना जर कुठे फीटचा त्रास झाला किंवा आणि कुठल्या इन्फेक्शनमुळे काही त्रास झाला त्याच्यामुळे पुढे वाढ बाळाची खुंटली किंवा कमी झाली, पुन्हा मग जेनेटिक डिसऑर्डर्स असतात जसं डाऊन सिंड्रोम आहे, अशा पद्धतीच्या गोष्टींवरती आपण उपचार करतो. सो मेंदू विकार आणि मेंदू विकास, सो विकासात जेव्हाही अडथळा असेल तो शारीरिक असेल मानसिक असेल किंवा वातावरणामुळे असेल ह्या सगळ्या पद्धतीच्या अडथळ्यांमध्ये आपण मुलांच्यामध्ये काम करतो. मग आपण असं पाहतो की एखादं मूल न बोलणारा आहे, न आय कॉन्टॅक्ट न करणारा आहे किंवा जो ऑटिस्टिक स्पेक्ट्रमवरती असतो तो 3 ते 6 महिन्याच्या कालावधीत आय कॉन्टॅक्ट द्यायला लागतो, दुसऱ्या मुलांच्यावर मिक्स व्हायला लागतो आणि मग त्याला शब्दही फुटू लागतात. सो मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच ह्याच्यासाठी असतो की प्रत्येक टीम मेंबरचं काम एक वेगळं आहे पण त्या सगळ्या टीमनी एकत्र काम केलं तर त्याचा फायदा त्या बाळाला आणि त्याच्या परिवाराला जास्त होऊ शकतो. तर हे सर्व करत असताना एक डॉक्टर म्हणून आणि त्यापेक्षाही एक स्त्री म्हणून घरच्या जबाबदाऱ्या म्हणा किंवा मनाची मानसिकता कशी तुम्ही हँडल करता मॅडम? चांगला प्रश्न विचारला असतो मी. हा खूप मोठा स्ट्रगल असतो ऑफकोर्स, पण मी म्हणेन की मी लकी आहे की मला माझ्या पूर्ण फॅमिलीचा सपोर्ट आहे. माझे पालक, माझे वडील डॉक्टर दिलीप शिंदे, माझ्या आई वृषाली शिंदे, माझा भाऊ ह्यांच्याकडून सुरुवातीपासून मला सपोर्ट मिळत आला. लग्न झाल्यावरती माझे मिस्टर विक्रम चव्हाण, माझे सासरे, माझ्या सासूबाई ह्यांच्याकडून मला पूर्णतः सपोर्ट मिळालेला आहे की तू तुझं काम करत राहा, आम्ही तुला सपोर्ट करतो आहोत. आणि आत्ता आमच्या फॅमिलीमधलं न्यू ॲडिशन म्हणजे माझी कन्या, ती माझी इन्स्पिरेशन आहे आणि तिला बघून मला ह्या सगळ्या गोष्टी करायला अजून जोश येतो. सो कन्सिस्टन्सी इज द की, की कोणतंही काम करण्यात सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि जे आपण अचीव्ह करतो, जो विश्वास मी पेशंट्सचा आणि पालकांचं संपादन केलेला आहे तो मेंटेन ठेवणं हे माझं डे टू डे स्ट्रगल आहे. ते करण्यासाठी मला कष्ट खूप करावे लागतात, पण ॲज आय सेड की फॅमिली सपोर्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सपोर्ट, सो आय एम लकी की मला तो आहे. तर तुम्ही लहान मुलांसाठी इतकं छान काम करता, घरच्यांचाही सपोर्ट तुम्हाला आहे, हे सगळं करत तुम्ही या सेंटरद्वारे कोणते सामाजिक उपक्रम राबवता का? हां, तर सामाजिक उपकरण राबवणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे माझ्या कामाचा, कारण मेंदू विकासातल्या गोष्टी आजपर्यंत अशा सारल्या जातात की नाही बोलेल ना, नाही करेल ना, थोडंसं मॅच्युरिटी वाढली तर होईल, मग शांत बसेल, उथळ आहे, आळशी आहे, ह्या संकल्पना सगळ्या काढणं खूप महत्त्वाचं आहे. सो त्याच्यासाठी आम्ही अवेअरनेस प्रोग्राम्स क्रिएट करत असतो, पालकांसाठी जनजागृती हे करत असतो. दरवर्षी आम्ही वी मेक शुअर की एप्रिलमध्ये ऑटिझमच्या वर्ल्ड ऑटिझम अवेअरनेस डे असतो 2 एप्रिलला, तर दरवर्षी आम्ही एक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट टार्गेट करतो जिथे जाऊन हे जे लॉ मेकर्स आहेत, पॉलिसी मेकर्स आहेत, ह्यांना कळलं पाहिजे की आपल्याकडे मुलं किती आहेत, त्यांची कशी उपचार पद्धती असते आणि त्या उपचार केल्याने ती मुलं नॉर्मलसीला येऊ शकतात, ही माहिती प्रत्येक गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट किंवा इम्प्लिमेंटिंग इन्स्टिट्यूटनं असणं गरजेचं आहे. सो आपण ते करतो, प्लस आपण आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांचं आपण ट्रेनिंग करतो. आपल्या सेंटरच्या स्कीम्स आहेत जसं राष्ट्रीय बालसेवा कार्यक्रम म्हणतात त्याला, RBSK टीमचं ट्रेनिंग असेल, डॉक्टर्सचं ट्रेनिंग असेल, विविध क्षेत्रातले म्हणजे आपले आता महिला बचत गट असतात ह्यांच्यासाठी आपण फ्री ऑफ कॉस्ट अवेअरनेस प्रोग्राम्स करत असतो. खूप छान उपक्रम तुम्ही मॅडम राबवता. तर ह्या होत्या डॉक्टर दीप्ती चव्हाण, ज्यांनी लहान मुलांच्या मेंदू संबंधीच्या विकारावर कशा पद्धतीने मात केली जाऊ शकते आणि एक सामान्य लाईफ मुलांना मिळू शकते या संदर्भात आपल्याला खूप छान माहिती दिली. आणि अशा उपचाराबद्दल काही आणखी माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की डॉक्टरांशी किंवा इन्स्पायर चाइल्ड सेंटरशी संपर्क साधू शकता आणि ही माहिती नक्कीच आपल्या सर्वांना फायद्याची पडणार तर आहेच आणि पुढेही आपल्याला उपयोगात येणार आहे. तर तुम्ही नमस्ते डॉक्टर, या सत्रामध्ये तुम्ही आज भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. थँक्यू 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 सो मच.